कुरकुरीत असे हे आपले फिश फ्राय तयार झालेले आहे. त्याचबरोबर आपण फिश करीही बनवली आहे. तर असे कुरकुरीत फिश फ्राय आणि त्याचबरोबर फिश करी आपण तयार करायला घेऊयात. तर चला रेसिपीला सुरुवात करूयात. हे 1.5 किलो मासे घेतलेले आहे. मासे स्वच्छ करून घेतलेले आहे. त्या मास्यामधील हे काप आपण बाजूला करून घेतले आहे. त्याचबरोबर माशाचे शेपटीचा भाग आणि डोके बाजूला करून घेतले आहे. शेपटीचा भाग आणि डोके ह्याचे आपण रस्सामध्ये वापर करणार आहोत. आणि त्याचबरोबर हे काप आपण फ्राय करणार आहोत. फिश फ्राय करण्यासाठी आपण सुरुवातीला हे मॅरिनेट करून ठेवणार आहोत. तर ह्यामध्ये आपण अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे. त्यामध्ये आता आपण मीठ घालायचे आहे. मीठ 1.5 चमचे घातलेले आहे. 1 चमचा हळद, त्याचबरोबर लाल मिरची पावडर 2.5 चमचे, अद्रक लसूण पेस्ट 2.5 चमचे ही आपण 2.5 चमचे घातलेले आहे. आता या सर्व माशांच्या कापांना हे आपण आता छान असे लावून घेऊयात. माशांच्या कापांना किंवा माशांच्या तुकड्यांना आपण सर्व मसाला लावून घेतलेला आहे. हे आता अर्धा तासासाठी ठेवायचे आहे. झाकून अर्धा तास ठेवल्यानंतर या माशांचे तुकडे छान मॅरिनेट होतील. आपल्याला त्याचबरोबर फिश करीही बनवायची आहे. फिश करी बनवण्यासाठी आपण माशाचे डोक्याचे आणि शेपटीचे भाग वेगळे करून घेतलेले आहे आणि 6 मध्यम आकाराचे कांदे उभे कापून घेतलेले आहे. त्याचबरोबर 1 खोबऱ्याची वाटी उभी कापून घेतलेली आहे. टोमॅटो 1 बारीक कापून घेतलेला आहे आणि कोथिंबीर हिरवीगार अशी थोडीशी घेतलेली आहे. आता हे सर्व कच्चंच आपण मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आहे. सुरुवातीला टोमॅटोचे काप, त्याचबरोबर कोथिंबीर, कांदा आणि खोबरे घालून आपण मिक्सरमधून ही बारीक अशी पेस्ट करून घेऊयात. फिश करी बनवण्यासाठी ह्या इथे एका पातेल्यामध्ये 3 चमचे तेल घातलेले आहे. तेल तापल्यानंतर 2 चमचे अद्रक लसूण पेस्ट मी ह्यामध्ये घातलेले आहे. हे फ्राय करून घ्यायचे आहे. अद्रक लसूण पेस्ट फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये 1/2 चमचा गरम मसाला आणि लाल मिरची पावडर 3 चमचे एकत्र करून घेतले आहे. ती घातले आहे आणि 1/2 चमचा हळद हे फ्राय करून घ्यायचे आहे. मसाल्याला तेल सुटले पाहिजे. ह्यामध्ये घातलेला मसाला फ्राय करून घ्यायचा आहे. मसाला चांगला फ्राय करून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आहे. 1.5 चमचे मीठ मी ह्यामध्ये घातले आहे. मीठ घातल्यानंतर मसाला परत फ्राय करून घेऊया. मसाला फ्राय करत असताना त्याला तेल सुटलेले आहे. आता आपण ह्यामध्ये पाणी घालून घ्यायचे आहे. ह्या इथे मी एवढी पातळ अशी ही ग्रेव्ही तयार करून घेतलेली आहे. हे आता आपण उकळू द्यायचे आहे. आपल्या फिश करीला उकळे आलेले आहे. त्यामध्ये आपण माशाचे काप सोडून घ्यायचे आहे. माशाचे काप शिजण्यासाठी फक्त 2 मिनिटे लागतात. त्यामुळे सर्व माशाचे काप टाकून आपण 2 मिनिटांसाठी हे शिजवून घ्यायचे आहे. 2 मिनिटे झालेले आहे. आपले मासे यामध्ये छान शिजलेले आहेत आणि आपली फिश करी ही तयार झाली आहे. हिरवीगार अशी कोथिंबीर यावरती घालून घेऊयात आणि गॅस बंद करायचा आहे. आता आपण फिश फ्राय करायला घेऊयात. फिश फ्राय करण्यासाठी या इथे मी 1/2 वाटी तांदळाचे पीठ घेतलेले आहे आणि 1 वाटी रवा घेतलेला आहे.
आपण मॅरिनेट करायला ठेवलेले हे मासे ही काढून घेतलेले आहेत. आता आपण फिश फ्राय करायला सुरुवात करूयात. नॉनस्टिकचा तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे. त्यामध्ये आपण तेल घालून घ्यायचे आहे. तेल 2 चमचे. तेल गरम होईपर्यंत आपण रवा आणि तांदळाचे पीठ एकत्र करून घेऊयात. मासेचे तुकडे घेऊन त्याला रवा आणि तांदळाच्या पिठाचे कोटिंग करून घ्यायचे आहे. आपण सर्व माशांचे तुकडे कोटिंग करून घेऊयात. माशांचे तुकड्याचे कोटिंग करून झालेले आहे. आता आपण तेलही गरम झालेले आहे तव्यामधले, त्यामध्ये हे फ्राय करून घेऊयात. गॅस मोठाच ठेवलेला आहे. आता आपण 1 मिनिटानंतर हे उलटे करून घेऊयात. मासे परतल्यानंतर आपण गॅस कमी करून घ्यायचा आहे. मंद आचेवरती पुन्हा 1 मिनिटे आपण हे मासे फ्राय करून घेऊयात. 5 मिनिटे मंद आचेवरती फ्राय केल्यानंतर आपले कुरकुरीत असे हे मासे फ्राय झालेले आहे. हे कुरकुरीत झालेले आहेत आणि शिजलेलेही आहेत. तर आता आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊयात. हे इथे आपले कुरकुरीत असे फिश फ्राय आणि फिश करी झणझणीत अशी तयार झालेली आहे. आवडली असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.